नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये जी झाली होती त्या परीक्षेमधील आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न होते त्याचे विश्लेषण पाहणार आहे। ठीक आहे, सुरुवात करूया। आता पहिला प्रश्न दिलाय बघा, हा जो आहे तो सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे, म्हणजे याच्यामध्ये एन यू ई जी आई एस आणि एक्स हे सात विद्यार्थी वेगवेगळ्या तीन कॉलेजमध्ये शिकतात। म्हणजे आपल्याला इथं सांगितलं एन U, E, G, I, S आणि X हे सात विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात, त्यांचे विषय वेगवेगळे आहेत। मग आपल्याला दिले E यांचा आवडता विषय जो आहे तो भौतिकशास्त्र आहे, आणि तो फक्त N बरोबर दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकतो, फक्त N बरोबर दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकतो, म्हणजे N आणि ते दोघं या दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकतात। त्यानंतर पुढे जर बघितलं तर आपल्याला सांगितलं आय हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही, आय जो आहे तो नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही, आणि त्याचा विषय जो आहे तो इंग्रजी आहे। त्यानंतर जी हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो, जी जो आहे तो नंबर तीनमध्ये कॉलेजमध्ये शिकतो, आणि त्याला गणित आवडत नाही, म्हणजे काय आवडत नाही तर गणित आवडत नाही हे दिलं ते आपण पुढे लिहितोय। त्यानंतर ज्यांना भूगोल आणि रसायनशास्त्र आवडतो, भूगोल आणि रसायनशास्त्र आवडतो, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात असं सांगितले। एक्सला जीवशास्त्र आवडतो, एक्स जो आहे त्याला जीवशास्त्र आवडतो, आणि तो एक नंबर कॉलेजमध्ये शिकत नाही, एक नंबरमध्ये शिकत नाही म्हणजेच तीनमध्ये शिकत असेल, कारण दोनमध्ये फक्त दोघं जण शिकतात। त्यानंतर दिले यस हा आय बरोबर शिकत नाही, यस आणि आय हे दोघं जण एका कॉलेजमध्ये शिकत नाहीत। त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर दिलं यसला रसायनशास्त्र आवडत नाही, यस जो आहे याला रसायनशास्त्र आवडत नाही, आणि यनला इतिहास आवडत नाही, जो यन आहे त्याला इतिहास आवडत नाही असं दिलेलं आहे। यानुसार जर विचार केला तर आता बघा, आपल्याला रसायनशास्त्र आणि भूगोल आवडणारे एकाच कॉलेजमध्ये आहेत। आता ऑलरेडी यांचं कॉलेज फिक्स आहे, म्हणजे याचं आणि याचं कॉलेज फिक्स नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की इतिहास आवडणारा हा नाही आणि गणित आवडणारा हा नाही, म्हणजे आपण एक करू शकतो। इथं जर बघितलं तर यस जो आहे याला भूगोल आवडत असेल, हा तिसऱ्या कॉलेजमध्ये असेल, जीला रसायनशास्त्र आवडत असेल, म्हणजे हे तिघ जण तिसऱ्या कॉलेजमध्ये झाले, हा असेल पहिल्या कॉलेजमध्ये, हा असेल पहिल्या कॉलेजमध्ये, आणि त्याच्यानंतर सांगितले की याला इतिहास आवडत नाही, म्हणजे याला गणित आवडत असेल, आणि याला यूला इतिहास आवडत असेल। आपला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे यस कुठल्या कॉलेजमध्ये शिकत आहे, तर यस हा तिसऱ्या कॉलेजमध्ये शिकत आहे, यस हा तिसऱ्या कॉलेजमध्ये शिकत आहे। पुढचा क्वेश्चन बघा, हा जो आहे तो अक्षरमालेवर दिलाय। एका सांकेतिक भाषेत लँग्वेज हा शब्द एन डी पी जे डब्ल्यू डी आय एच असं लिहितात तर ऑफिशियल कसं लिहिलं जाईल असं विचारले। या ठिकाणी लँग्वेजमध्ये जर बघितलं तर यन आलं म्हणजे दुसरं अक्षर, यल नंतर दुसरं अक्षर, यम यन दुसरं अक्षर आहे, त्यानंतर ए नंतर डी जर बघितलं बी सी डी तिसरं अक्षर आहे, यन नंतर पी अक्षर जर बघितलं तर दुसरं तिसरं दुसरं तिसरं दुसरं तिसरं असे अक्षर सेट केलेत। आता आपल्याला ऑफिशियलचं शोधायचं आहे, तर ऑफिशियलला दुसरं अक्षर येईल क्यू पहिलं, ओ साठी क्यू, एफसाठी तिसरं अक्षर एक दोन तीन ते असेल आय, परत या एफसाठी दुसरं अक्षर ते असेल एच, या आयसाठी तिसरं अक्षर जे के एल, सीसाठी दुसरं अक्षर डी ई म्हणजेच या ठिकाणी ई, आयसाठी तिसरं अक्षर जे के एल, या एसाठी दुसरं अक्षर बी सी, आणि या एलसाठी तिसरं अक्षर यम यन ओ, म्हणजे हे आपलं उत्तर असेल जे की ऑप्शन नंबर दोन आहे। पुढचा एक क्वेश्चन जो आहे तो अक्षरमालेवरच आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलं पेन बरोबर 70 बुक बरोबर 86 तर डस्टर बरोबर किती, तर आपल्या लक्षात येईल आता पेनच्या बाबतीत जर विचार केला तर पी पीसाठी नंबर किती आहे तर 16 आहे, ईसाठी जो नंबर आहे तो 5 आहे, आणि यनसाठी नंबर जो आहे तो 14 आहे, या सगळ्याची बेरीज केली तर 35 × 2 म्हणजे 70 हे आपल्याला पेनचं दिलं आहे। बुकच्या बाबतीत बघा, बुकची किंमत 2, ओची किंमत 15, परत ओची 15 आणि केची जी आहे ती 11, म्हणजे 15 × 15 30, 30 आणि 11 41
अधिक दोन म्हणजेच 43, 43 गुणिले 2 म्हणजे 86. आपल्याला विचारलाय डस्टर, डस्टरसाठी कोड काय असेल, तर डस्टर आहे डी साठी 4, यू साठी 21, त्यानंतर एस साठी 19, टी साठी 20, ई साठी 5 आणि आर साठी 18. या सगळ्याची जर बेरीज केली तर बघा 4 अधिक 21 होईल 25, 20 अधिक 5 25 म्हणजे 50 झालं, 50 अधिक 18 68, 68 आणि हे जर पुढं 19 जर मिळवलं तर ते होईल 87. मग 87 गुणुले 2 म्हणजे या ठिकाणी 7 × 2 = 14 आणि 7 × 4 = 1 आणि 2 × 8 = 16 आणि 1 = 17 म्हणजेच 174 हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर येईल. पुढील प्रश्न, जर तिन्ही आकृत्यात एकाच नियमाचे पालन केले तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडायला सांगितले. आता हा जर प्रश्न बघितला तर आय वन कॅन्सल केलं तरीही आपण याचं काय विश्लेषण येते बघूया. आता पहिल्यामध्ये दिले बघा 38 आणि 25 आणि खाली दिले 9 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं करता येईल 38 अधिक 25 भागिले 7 जर केलं तर 38 अधिक 25 होईल 63 भागिले 7 म्हणजेच 9 येईल. पुढं जर बघितलं तर आपल्याला आहे 89 आणि 16, 89 अधिक 16 भागिले 7. आता 89 अधिक 16 जर केलं तर ते येईल 105, भागिले 7 केलं तर 7 × 7 आणि 7 × 5 = 35 म्हणजे त्याचं उत्तर आलं 15. मग आपल्याला विचारले 59 आणि 18 दिले, 59 अधिक 18 भागिले 7 जर केलं तर याची बेरीज आली 77, 77 भागिले 7 म्हणजेच आपलं उत्तर येईल 11. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, 11. पुढचा क्वेश्चन विचारला आहे तो संख्यामाले संदर्भात विचारलेला आहे. 26, 50, 82 दिले, पुढचा नंबर काय असेल तर इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल म्हणजे विषम संख्या जर घेतल्या तर 5 या, त्यानंतरची 7, त्यानंतर 9, त्यानंतर 11. नंतर यांनी काय केलं, याचा वर्ग करून त्याच्यामध्ये 1 मिळवले. 5² = 25 + 1 = 26, 7² = 49 + 1 = 50, 9² = 81 + 1 = 82. तर आपल्याला असं सांगता येईल 11² = 121 + 1 म्हणजे या ठिकाणी जे असेल ते 122 असेल. 11² = 121 + 1 = 122. पुढचा क्वेश्चन बघा, संख्यामालाच दिले 11, 5, 20, 12, 38, -74 आणि 54. आपल्याला डॅश किंवा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या विचारले म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल 11 अधिक जर 9 केलं तर ते होईल 20, 20 अधिक 18 जर केलं म्हणजे 9 × 2 = 18 तर 38 होईल, 38 अधिक 18 × 2 = 36 जर केलं तर ते होईल 74. मग त्याच सिक्वेन्सनुसार जर जायचं म्हणलं तर इथं 5 अधिक 7 केलं तर 12, 12 अधिक 14 जर केलं तर ते होईल 26 आणि 26 अधिक जर 28 केलं तर ते होईल 54. 7, 14, 28 हे मिळवत गेले आणि दुसऱ्या सिरीजमध्ये 9, 18, 36, 72 असं जर मिळवलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3, 26. पुढचा प्रश्न बघा, हा जो आहे तो दिशा संदर्भात आहे. त्याच्यासाठी मी अगोदर दिशा काढून घेतलीत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. हा जो क्वेश्चन आहे तो सलग 3 वेळा विचारला आहे म्हणजे 18 आहे, 19 आणि 21 सुद्धा आहे गट कला. मग आता बघा याच्यामध्ये दिलं ABCD हे 5 जण उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत, उत्तरेकडे त्यांचं तोंड आहे. डी च्या उजव्या बाजूस 40 मीटरवर बी आहे. डी हा जो उत्तरेकडे तोंड करून आहे त्याच्या उजव्या बाजूला इथं बी हा 40 मीटरवर आहे. त्यानंतर बीच्या दक्षिणेस या साईडला ए हा 60 मीटरवर आहे. डीच्या पश्चिमेस या साईडला सी 25 मीटरवर आहे. आणि आपल्याला सांगितले एच्या उत्तरेस 90 मीटरवर ई आहे. एच्या उत्तरेस 90 म्हणजे हे 60 आणि याच्यावर 30 इथं आहे ई. आणि क्वेश्चन काय विचारले बघा, बीच्या डाव्या बाजूस जो आहे म्हणजे बीच्या डाव्या बाजूस कोण आहे तर डी आहे. डी हा जो आहे याच्या त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे म्हणजे आपल्याला यानुसार इथं जर डी घेतला तर लक्षात येईल ही असेल उत्तर दिशा, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व आणि याच्यामधली ही जी दिशा आहे ती ईशान्य आहे. मग ईशान्यला कोण आहे तर ई आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे येईल ते ऑप्शन नंबर 4 ई असेल. ठीक आहे, पुढील क्वेश्चन बघा. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी व वेग काढा. आता आगगाडीची लांबी जर पाहिजे असेल तर न काही जास्त फॉर्म्युला घेता एका शॉर्टकट फॉर्म्युलामध्ये असं करता येईल. फॉर्म्युला असा आहे बघा, L+X + L+Y = T1/T2. आता एल म्हणजे काय तर रेल्वेची लांबी आणि एक्स आणि वाय काय तर एक्स म्हणजे त्या व्यक्तीची लांबी आणि वाय म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी. T1 आणि T2 म्हणजे व्यक्तीला ओलांडायला लागलेला वेळ आणि T2 म्हणजे आपल्याला सांगता येईल त्या पुलाला ओलांडायला लागलेली
वेळ. आता यल रेल्वेची लांबी माहीत नाही, मी यल तसंच ठेवतो. व्यक्तीला ओलांडणं म्हणजेच लांबी असेल झिरो. यल अधिक प्लॅटफॉर्मची लांबी आहे आपल्याला दिली 180 मीटर. व्यक्तीला ओलांडायला वेळ लागतोय 8 सेकंद आणि पुलाला ओलांडायला वेळ लागतोय 20 सेकंद. म्हणजे मांडणी अशी झाली, त्यानंतर 8 × 8 = 20. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला इथं आपल्याला असं करता येईल, यल छेद यल अधिक 180 = 2/5. पुढे जर आपण सॉल्व केलं तर हे 5 या साईडला येईल, 5 यल, आणि हे जर या साईडला गेलं तर 2 यल अधिक 360. 5 यलमधून 2 यल गेले म्हणजेच 3 यल, आणि या साईडला असेल 360, तर यल बरोबर 360/3 म्हणजेच आपल्याला सांगता येईल 120 मीटर ही त्या रेल्वेची लांबी असेल. रेल्वेची लांबी 120 मीटर. आणि आपल्याला रेल्वेचा वेग विचारला आहे, तो या फॉर्म्युल्यानं सांगता येईल, रेल्वेचा वेग बरोबर x - y / t2 - t1. एक्स आणि वाय म्हणजे काय, तर जी अंतर आहेत ती, आणि टी टू आणि टी वन म्हणजे काय, तर वेळेतला फरक जो असेल तो. एक्स म्हणजेच आपल्याला माहीत आहे इथं पुलाची लांबी आपल्याला दिलेली आहे 180 वजा त्या व्यक्तीची लांबी 0, आणि दोघांचा वेळातला फरक 20 - 8 म्हणजेच 180/12 जर केलं तर या ठिकाणी 12 × 12 शिल्लक राहील 6 होईल 60. 12 × 5 = 60 म्हणजेच त्या रेल्वेचा वेग जो असेल तो 15 मीटर पर सेकंड. आता असा ऑप्शन कुठलाही बघा, रेल्वेची लांबी 120 मीटर आणि रेल्वेचा वेग आहे तो 15 मीटर पर सेकंड, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढचं एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये आपल्याला घनाचा क्वेश्चन दिलाय. खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा व एकच्या विरुद्ध बाजूला कुठला अंक आहे असं विचारले. आता एकच्या विरुद्ध बाजूचा जर बी शोधायचा असेल तर तुम्ही एक काम करा, पहिला आणि चौथी डायग्राम बघा. पहिल्या आणि चौथ्या डायग्राममध्ये जर बघितलं तर 5-3 5-3 आहे, याचा अर्थ तुम्हाला समजलं की 4 विरुद्ध जे आहे ते 2 नंबर आहे. त्यानंतर पहिली आणि तिसरी जर डायग्राम बघितली तर त्याच्यामध्ये 4-3 4-3 आहे कॉमन. जर 4-3 4-3 असेल तर राहिलेले नंबर म्हणजे 5 विरुद्ध असेल ते 6 असेल. मग आपल्याला 4 विरुद्ध 2 आहे, 5 विरुद्ध 6 आहे, म्हणजेच 1 विरुद्ध काय असेल तर 3 असेल, जे की तुमचं ऑप्शन नंबर 4 आहे, हे तुमचं उत्तर असेल. क्वेश्चन बघा, 1660 हे एक्सचे 80% इतके आहे तर एक्सची किंमत किती. म्हणजे आपल्याला देताना दिलं आहे 1660 म्हणजे 60/100 आणि या साईडला एक्सचे 80% 80/100. आता हे 100/100 कॅन्सल केलं तरी चालेल. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला काय येईल बघा, एक्स बरोबर 1660/80. या ठिकाणी या शून्याला हा शून्य कॅन्सल, 8 × 8 8 × 2 = 16 वरचा शून्य, म्हणजेच एक्स बरोबर 20 × 60 म्हणजे 6 × 2 = 12 आणि वरचे 2 शून्य म्हणजे त्या एक्सची किंमत जी असेल ती 1200 असेल, जो तुमचा ऑप्शन आहे दुसरा. क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 71, एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात, टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. आता रिकामी होण्यास लागणारा वेळ आपल्याला पाहिजे, म्हणजे इथं होण्या आपल्या इथे सांगता येईल, टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ आणि आपल्याला इथं फॉर्म्युला असा घेता येईल, t1 t2 / t1. आता t1 म्हणजे काय, टाकी भरायला 4 तास वेळ लागतोय, t2 म्हणजे रिकामी व्हायला 6 तास वेळ लागतोय, तर छेदाला 6 - 4 4 × 6 या ठिकाणी 6 - 4 म्हणजेच 2, 2 × 2 = 4 म्हणजेच नेक्स्ट स्टेपला 2 × 6 म्हणजेच 12 तास हे तुमचं उत्तर असेल. 12 तासात ती टाकी रिकामी झालेली असेल. पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये दिलं आहे 2 जहाजे ए व बी एकमेकापासून 155 सागरी मैल अंतरावर असलेल्या 2 बेटावर प्रवास सुरू करतात. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रतितास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास करते, तर त्याचवेळेस बी हे दक्षिणेकडे प्रतितास 20 सागरी मैल या दिशेने प्रवास करते. म्हणजे ही दोन्ही जर बघितली तर पूर्व पश्चिम आहे, म्हणजे ए जहाज पश्चिमेला आहे आणि बी जहाज हे पूर्वेकडे आहे. या दोघांच्यामधलं जर अंतर बघितलं तर हे 155 मैल आहे सागरी मैल. आपल्याला सांगितलं ए जे आहे हे पूर्वेकडं 25 सागरी मैल यानुसार तासाला प्रवास करते, तर 3 तासानंतर 25 × 75 यानं 75 प्रवास केला असेल आणि राहिला असेल तो 80. आणि बी काय करते तर हे दक्षिणेकडं जाते तासाला 20 नुसार, म्हणजे 3 तासाला 20 × 60 म्हणजे हे 60 सागरी मैल प्रवास केला आहे, यानं
आपल्याला 80 शिल्लक राहिलाय, मग आपल्याला विचारले या दोन्ही ठिकाणातलं अंतर किती असेल, तर आपल्याला इथं पायथागोरस प्रमेयानुसार सांगता येईल. म्हणजेच 80 वर्ग जर बघितला अधिक 60 वर्ग, म्हणजे हा कर्ण आहे असं जर गृहित धरलं, तर 80 वर्ग असेल 64 आणि त्याच्यावर 00 60 वर्ग असेल 36 त्याच्यावर 00 या सगळ्याची बेरीज केली तर ही बेरीज आली 10,000. म्हणजे याचं जर वर्गमूळ घेतलं तर ते असेल 100. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते उत्तर येईल 100 सागरी मैल. हे अंतर असेल 100 सागरी मैल. क्वेश्चन नंबर 73 दिलाय, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. 20 मजूर रोज 6 तास काम करून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात असं दिलंय. 20 मजूर रोज 6 तास काम करून 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. दिवस विचारले म्हणजे मान्य आपल्याला याच्यानंतर असं करता येईल. या ठिकाणी जर बघितलं तर या 15 हे 15 कॅन्सल, 8 जर भागलं तर या ठिकाणी 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 2 × 1 = 6, म्हणजेच 5 × 3 = 15, 15 दिवसात ते काम कम्प्लीट झालेलं असेल, जे की ऑप्शन नंबर 2 आहे. क्वेश्चन दिलंय, एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत, एक्स आणि वाय व्यस्त चलनात, म्हणजेच एक्स व्यस्त चलनात वाय हे असं असेल, म्हणजेच आपल्याला हेच असं करता येईल एक्स वाय बरोबर के. आता एक्स वाय बरोबर के असेल तर पुढं काय दिलंय बघा, एक्स जेव्हा एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 4 असतात, तर एक्स बरोबर 9 असेल तेव्हा वायची किंमत किती असेल. एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 4 असं असेल तर काय होईल बघा, 3 × 12 म्हणजेच 12 बरोबर के आलेला आहे. परत हेच इक्वेशन आपल्याला असं लिहित आहे एक्स वाय बरोबर के, एक्स एक्सची किंमत 9 दिले, वायची किंमत विचारली आणि केची किंमत तुमच्याकडे इथं आहे 12, म्हणजेच वाय बरोबर 12/9, म्हणजेच वाय बरोबर 3 × 3 = 12, म्हणजेच वायची किंमत असेल 4/3, जो की ऑप्शन नंबर 4 आहे आपला. आणि या प्रश्नपत्रिकेतलं गणितातलं शेवटचा प्रश्न जो आहे तो असं दिलं आहे, काजूची किंमत प्रति किलो 1,000 रुपये, पिस्त्याची किंमत प्रति किलो 1,200 रुपये आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1,050 रुपयेनुसार विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती. आता बघा इथं आपल्याला सांगता येईल काजू आणि या ठिकाणी पिस्ता, काजूचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं, काजूची किंमत दिली आहे 1,000 रुपये, पिस्त्याची किंमत दिली आहे 1,200 रुपये आणि मिश्रणाची किंमत दिली आहे 1,050 रुपये. हे जर आपण असं जर सॉल्व केलं तर 1,050 वजा 1,000 म्हणजेच या ठिकाणी 50, 1,200 वजा 1,050 म्हणजेच 150. जर आपण याला 50 जर भागलं तर आपल्याला सांगता येईल 50 × 150 आणि 50 × 50 म्हणजे गुणोत्तर आलं 300. पण आपल्याला क्वेश्चन विचारताना विचारलाय पिस्ता, पिस्त्याचं काजूशी असणारं गुणोत्तर, काजूचं पिस्त्याशी नाही तर पिस्त्याचं काजूशी, मग ते उलट होईल म्हणजे उत्तर येईल 1/3, जे की ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, इथं आपण थांबतोय. जर तुम्हाला अजून कोणती प्रश्नपत्रिका सोडवून पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, एखादा टॉपिक पाहिजे असेल तरी तोही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.